आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा राजे उमाजी नाईक यांचा राजे उमाजी नाईक यांचा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, प्रवीण दरेकर जी, रणजित सिंग नाईक निंबाळकर जी, हर्षवर्धन पाटील जी, त्याचप्रमाणे विजयबापू शिवतरे जी, संजय जगताप जी, रणजित सिंह मोहिते पाटील, रणजित सिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल, आताच ज्यांची तोफ आपल्या समोर धडाडली ते महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोफ असलेले गोपीचंद पडळकर जी, योगेश टिळेकर जी, अभिमन्यू पवार जी, गणेश भाऊ भेगडे जी, बाबा राजे जाधवराव, सचिन लंबाटे, सचिन पेशवे, गिरीश जगताप, त्याचप्रमाणे मंचावरील आमचे दादा इडाते, सर्वच आमचे मंचावरील मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते खऱ्या अर्थानं जनतेमध्ये बसलेले लोकनेते असलेले दौलत नाना शितोळे आणि या ठिकाणी उपस्थित खरं म्हणजे आमच्या रामोशी समाजाला इंग्रजांच्या तोफेचे घोळे थांबवू शकले नाही, त्यांच्या बंदुकीची गोळी थांबवू शकली नाही, तर पाऊस काय थांबवणार आहे. तर मग पावसामध्ये बसलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि बंधूंनो, आणि एक गोष्ट सांगतो, आमचे काही बंधू आडोशाला गेले पण आमच्या माता भगिनी मात्र उठल्या नाही. पावसामध्ये आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. त्यामुळे अशा सर्व शूर वीर अशा माता भगिनी आणि बंधूंनो, मला खरोखर मनापासून आनंद आहे की खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याकरता आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांनी वीर मरण पत्करलं, शहीदी पत्करली, ते राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आज आपल्यामध्ये येण्याची संधी प्राप्त झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी सांगितलं, त्या तमाम नाम अनाम स्वातंत्र्य वीरांचं स्मरण झालं पाहिजे की ज्यांच्यामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. आणि खऱ्या अर्थानं या भारतभूमीला स्वातंत्र्य काय असतं हे पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं. स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या स्थापनेमधले मावळे 18 पगड जातीचे, त्या ठिकाणी छोट छोट काम करणारे परंतु लढवय्ये अशा प्रकारचे मावळे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष विश्वास जर कोणावर असेल तर आमच्या रामोशी समाजावर, आमच्या बेरड समाजावर, आमच्या बेडर समाजावर, आमच्या धनगर समाजावर विशेष विश्वास होता. आणि म्हणून महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती सांभाळण्याचं काम आमच्या रामोशी समाजातील अनेक त्या ठिकाणी किल्लेदार करताना आपण सगळ्यांनी बघितले. मगाशी उल्लेख झाला बहिर्जी नाईकांचा, खऱ्या अर्थानं गुप्तहेर कसे असावे हे जगाच्या इतिहासामध्ये लिहून ठेवलं असेल तर त्यात बहिर्जी नाईकांच्या नावाने लिहून ठेवलंय. अशा प्रकारचे बहिर्जी नाईक असतील.
आणि स्वराज्य अडचणीत आल्यानंतर पुन्हा एकदा स्वराज्याची ज्योत पेटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजे उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थानं इंग्रजांना हे माहिती होतं, हे दऱ्या खोऱ्यामध्ये भटकणारे आमचे जे भटके विमुक्त अशा प्रकारचे सगळे लोक आहेत हे स्वराज्य स्थापन करू शकतात, यांच्यामध्ये इतकी ताकद आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि इतकी निडरता आहे की यांच्याशी आपल्याला मुकाबलाच करता येत नाही। आणि म्हणून मग इंग्रजांनी या सगळ्या समाजाला एक प्रकारे त्या ठिकाणी अपराधी ठरवून आणि क्रिमिनल ट्राईब अशा प्रकारचा कायदा आणून वेगवेगळ्या आमच्या समाजाला त्या ठिकाणी परमनंट गुन्हेगारीचा शिक्का मारला। त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं, त्यांना हे माहिती होतं की यांना जर आपण त्या ठिकाणी अनिर्बद्ध पद्धतीनं जेरबंद केलं नाही, मारून टाकलं नाही, गोळ्या मारला नाही, खाचावर लटकवलं नाही तर आपल्याला हे भारतावर राज्य करू देणार नाही। आणि त्या काळामध्ये आपण बघितलं तर इतिहासामध्ये त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलणारे आमचे राजे उमाजी नाईक होते की ज्यांनी खऱ्या अर्थानं लढाई छेडली आणि त्या लढाईच्या माध्यमातून स्वतंत्र राजे म्हणून पहिल्यांदा उमाजी नाईक हे घोषित झाले। ते खरे आद्य क्रांतिकारक आणि खरे महाराजांनंतर नव्या स्वराज्याचे राज्य जर कोणी होते तर ते उमाजी राजे नाईक हे नव्या स्वराज्याचे राजे म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित झाले। आणि केवळ राज्य केलं नाही, वर्षानुवर्ष झुंजवत ठेवलं नाही तर राज्य कारभार करताना त्यांनी सनद तयार केली आणि त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम एक आदर्श राजासारखं हे उमाजी राजे नाईक यांनी केलं। आणि म्हणून आज या ठिकाणी 225 वर्षानंतर देखील आपण सगळे त्यांच्या समोर नतमस्तक होतो, याचं कारण एवढंच आहे की त्यांनी जो मार्ग त्या काळामध्ये स्वीकारला, स्वतःचं बलिदान, इंग्रजांनी त्यांना फासावर लटकवलं ते का, इंग्रजांना दाखवायचं होतं आमच्या विरुद्ध जो बंड करेल त्याला आम्ही सार्वजनिक फाशी देतो, पण इंग्रज तिथेच चुकले। त्यांनी एक उमाजी राजे नाईक शहीद केले, त्यांना फाशी दिली, त्यांना प्रेरणा घेऊन हजारो हजारो उमाजी राजे नाईक तयार झाले आणि आमच्या रामोशी समाजाने त्या काळामध्ये या ठिकाणी पूर्णपणे इंग्रजांना जेरी सांडण्याचं काम केलं। पण दुर्दैवाने स्वातंत्र्याचे 75 वर्ष होऊन गेल्यानंतरही राज्यकर्त्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता स्वराज्य स्थापन करण्याकरता खस्ता खाल्ल्या जीव दिला अशा आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं आणि आमच्या समाजाला कधीच पुढे येऊ दिलं नाही। आज आम्ही पाहतोय समाजामध्ये गरिबी आहे, समाजामध्ये मागासलेपण आहे, समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, समाजामध्ये ताकद खूप आहे, ऊर्जा खूप आहे, संघर्ष करण्याची क्षमता आहे। आमच्या रामोशांनी एकदा जर मनात आणलं तर आमचे रामोशी वाटेल ते त्या ठिकाणी करू शकतात आणि एकदा दिला शब्द तर जीव गेला तरी बेहत्तर, पण रामोशी समाजाचा शब्द त्या ठिकाणी खाली येत नाही। आणि म्हणून या समाजाला पुढे आणण्याकरता मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे। दौलत नानांनी 2019 मला बोलवलं होतं, या ठिकाणी आल्यानंतर काही घोषणा देखील आपण केल्या होत्या, त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात आपण केली, पण दुर्दैवाने निवडणुका आल्या आणि निवडणुका गेल्यानंतर जसं स्वराज्यामध्ये अनेक वेळा आपलेच आपल्या पाठीत खंजीर खुपसायचे आणि स्वराज्याचा नाश करायचे, तसंच त्यावेळी सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद देऊन भाजपने शिवसेनेला निवडून दिलं, पण दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने
आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आम्हाला राज्यापासून दूर ठेवलं. पण उमाजी राजे नाईक यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. त्यांचं हाती घेतलेलं कार्य पूर्ण आमच्याच हातून व्हायचं होत. आणि म्हणून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं भगव्याचा मान ठेवणारे, छत्रपतींचा मान ठेवणारे एकनाथरावजी शिंदे हे त्या ठिकाणी भगवा हाती घेऊन सोबत आले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं राज्य स्थापित झालं. आता काळजी करायचं कारण नाही आहे. एकनाथराजी शिंदे आणि मी आम्ही दोघांनी निर्णय केलाय. आपण केलेल्या घोषणा तर पूर्ण करूच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन रामोशी समाज आणि सर्व भटक्या विमुक्त आमच्या जमातींना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी आहे. आपण 5 कोटी रुपये जाहीर केले होते, 25 लाख रुपये दिले होते, नंतर सरकारने ते सगळे पैसे थांबवले. काळजी करू नका. आता पूर्ण 5 कोटी रुपये या स्मारकाकरता या ठिकाणी आपण देऊ. मी आलो तर काही बांधवांनी मला आग्रह केला, त्या ठिकाणी आता नव्याने पुतळा झालाय त्याचं उद्घाटन करा. मी त्यांना विनंती केली. मी राज्याचा गृहमंत्री आहे. गृहमंत्र्यांनी पूर्णपणे सर्व प्रकारच्या परवानग्या असल्याशिवाय कुठल्याही पुतळ्याचं उद्घाटन करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून मी त्यांची क्षमा मागितली. पण मी जिल्हा प्रशासनाला आणि तालुका प्रशासनाला सांगतो, तात्काळ त्याच्या परवानगीची सगळी कारवाई पूर्ण करा. एकदा परवानगी मिळाली उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनाच घेऊन या ठिकाणी येतो. राजे उमाजी नाईकांच्या पुतळ्याचं उद्घाटन ते मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या ठिकाणी निश्चितपणे आपण करणार आहोत. जयकुमार गोरेजी, तुम्ही मला आत्ता दिसलं, तुमचं नाव घ्यायचं राहिलं, पण मला असं वाटतं की निश्चितपणे, आणि एवढंच नाही तर आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाकरता आर्थिक विकास महामंडळाची घोषणा आपण तेव्हा केली होती, कारवाई सुरू केली होती. गेल्या 2.5 वर्षात ती थांबली. आता विना विलंब मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आमच्या समाजाचं आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार करणार. आणि त्याला मागच्या वेळी 100 कोटी रुपये सांगितले होते, ते 100 तर देऊ, पण लागले तर अजून 100 कोटी रुपये त्याकरता आम्ही देऊ. हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. एक अत्यंत महत्वाची गोष्ट दरेकरजींनी सांगितली, पडळकरजींनी सांगितली, की समाजामध्ये जातीची प्रमाणपत्र मिळण्याकरता खूप अडचणी तयार होतात. जुने दाखले मिळत नाहीत, त्यामुळे अडचणी तयार होतात. या संदर्भात आता भटक्या विमुक्तांच्या संदर्भात दादा आम्ही आता एक प्रयत्न करणार आहोत आणि भटक्या विमुक्तांना शोधून त्यांच्याच हाती जातीचं प्रमाणपत्र कसं द्यायचं हा शासनाच्या वतीनं कार्यक्रम आता हातात घेणार आहोत. हा उपक्रम शासनाने राबवायचा आहे. त्यांना आपल्या दारी बोलवायचं नाहीये. त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे ही प्रमाणपत्र मिळतील याचा एक ड्राईव्ह आपण हातामध्ये घेणार आहोत. खरं म्हणजे अनेक समस्या आपल्या समोर आहे. जातीच्या संदर्भातल्या काही मागण्या आपल्या आहेत, काही केंद्र सरकारकडच्या मागण्या आहेत. मी सगळ्यांचा उल्लेख आज करणार नाही. आज हेच सांगायला आलो आहे की आता काळजी करू नका. आता राजे उमाजी नाईक यांना दैवत मानणारं सरकार आलेलं आहे. कारण लक्षात ठेवा, 227 वर्षानंतर 28 वर्षानंतर 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा सरकारने त्यांची जयंती साजरी करण्याचा सरकारी निर्णय आपलं सरकार असताना घेतला. तोपर्यंत नाही झाला. आपलं सरकार आल्यानंतर हा निर्णय त्या ठिकाणी झाला. म्हणजे सरकार कोणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं, राजे उमाजी नाईक यांचं, यांना दैवत मानणाऱ्यांचं हे सरकार आहे. आणि म्हणून
येत्या काळामध्ये लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि मी दौलत नाना काळजी करू नका एक चांगली बैठक आपली मंत्रालयामध्ये घेऊ आणि या जेवढ्या समस्या आपण मांडलेल्या आहेत या सगळ्या समस्या निकाली काढून पुन्हा एकदा आमचा रामोशी समाज जो एकेकाळी स्वातंत्र्याचा रक्षक होता त्या समाजाला पुन्हा ऊर्जा देण्याकरता त्या समाजाला पुन्हा पुढे घेऊन जाण्याकरता आणि त्या समाजातनं अनेक राजे उमाजे नाईक तयार करण्याकरता आपलं सरकार कटिबद्ध असेल एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि आपण पावसामध्येही आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की राजे उमाजी नाईक की जय कोट येळकोट जय कोट येळकोट जय हिंद जय महाराष्ट्र.